नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईपोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुंगाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी कालच निर्गमित झालेल्या एक शासन परिपत्रकाची ब्रेकिंग न्यूजचे अपडेट आपणास देत आहे. ब्रेकिंग न्यूज, खुश खबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कुटुंब निवृत्ती वेतन ओल्ड पेन्शन स्कीम. या संदर्भाचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो आहेत. बाय लाईव्ह अपडेट्स आपण घेतले आहेत. गुड न्यूज, मोठी बातमी. शेवटी राज्य कर्मचारी कार्यांना मिळणार कुटुंब निवृत्ती वेतन. शासन निर्णय दिनांक 28/4/2023 रोजी निर्गमित झाला. पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन मंजूर करण्यासंदर्भात 31/3/2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्यामध्ये एक आता सुधारित परिपत्र जारी केलंय कालच. त्याच स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. कुटुंब निवृत्ती वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना व राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन मंजूर करण्याबाबतचा विचार शासनचा होता आणि म्हणून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत नियुक्त झालेल्या व पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना तसेच राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. फॅमिली पेन्शन पीडीएफ फॉर्म्स दिनांक 1/11/2005 नंतर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच 28 पासून म्हणजे कालच्या तारखेपर्यंत ज्याचा मृत्यू झाला असेल असे कर्मचारी दिनांक 1/11/2005 ते शासन निर्णय दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कुटुंबियांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत विकल्प नमुना क्रमांक 3 कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानुसार शासन निर्णयामधील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन व रुग्णता निवृत्ती वेतनाचा लाभ सरकारी कुटुंबाने विविध विकल्प फॉर्म नमुना दिल्यास नियमानुसार एक्झिट विड्रॉल ची कार्यवाही करण्यात येणार आहे. एम्प्लॉईज ग्रॅज्युएटी डॉक्युमेंट्स सर्व सेवानिवृत्त DCPS NPS कर्मचाऱ्यांना विना 8-15 लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युएटी मिळणार असल्याने त्यासाठी ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव दाखल करावा लागेल व ग्रॅज्युएटी प्रस्ताव दाखल नमुना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुटुंब निवृत्ती योजनेचा शासन निर्णय येथे पहा. शासन निर्णय फॅमिली पेन्शन निवृत्तीचा प्रस्तावाचा नमुना लवकरच उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत मयत कर्मचाऱ्यांचे मूळ मृत्यूपत्र किंवा दाखला, मूळ वारस प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे कुटुंबाने तयार ठेवावे. कुटुंब निवृत्ती फॉर्म आणि नमुना आणि शासन निर्णय या सर्व गोष्टीची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण त्याची PDF घेऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.